नमस्कार, आपण पाहताय तेज वार्ता न्यूज नेटवर्क। जामखेड शहरात दरोडा टाकणारी टोळी जामखेड गुन्हे शोध पथकाकडून जेरबंद, आरोपींकडून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत। शहरातील बीड रोडवर जवळील शिक्षक कॉलनी या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी एसटी चालकाच्या घरावर तलवारीचा धाक दाखवून दरोडा टाकला होता। या दरोड्यात दरोडेखोरांनी लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला होता, मात्र काही दिवसातच सदर गुन्ह्यातील आरोपी जेरबंद करण्यात आले। जामखेडच्या स्थानिक गुन्हे शोध पथकाला यात यश आले अशी माहिती कर्जत जामखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी नुकतीच घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 27 डिसेंबर 2021 रोजी फिर्यादी विजय नवनाथ खुपसे एसटी ड्रायव्हर राहणार शिक्षक कॉलनी जामखेड यांच्या घरावर अज्ञात 5 दरोडेखोरांनी दरोडा टाकून व तलवारीचा धाक दाखवून घरातील बेडरूम मध्ये जाऊन कपाट तोडून कपाटातील 93,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला होता। या प्रकरणी एसटी चालक विजय खुपसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस स्टेशनला अज्ञात 5 दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या दरोड्याचा तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात हे करत होते। सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांना गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली की या गुन्ह्यातील आरोपी नितीन उर्फ कव्या धनसिंग पवार व त्याचा साडू व इतर साथीदार यांनी सदरचा दरोडा टाकला आहे। या अनुषंगाने मोठ्या शिताफीने नितीन उर्फ कव्या धनसिंग पवार व जटा सुखलाल पारदी यांना तपास कामी दिनांक 4 जानेवारी 2022 रोजी ताब्यात घेतलं असता साथीदारांच्या मदतीने गुन्हा केला असल्याची कबुली त्यांनी दिली आहे। तसेच आरोपी कुठे आहेत याची चौकशी केली असता ते आरोपी जामखेड मध्ये आले आहेत अशी खात्रीशीर माहिती जामखेड पोलिसांना मिळाली। त्यानुसार जामखेड पोलिसांनी 2 टीम तयार करून 4 आरोपींना ताब्यात घेतलंय। पोलिसांना त्यांना हिसका दाखवताच गुन्हा कबूल करून त्यांनी चोरी केलेला मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेले हत्यारे जप्त केले। या प्रकरणी जामखेड पोलिसांनी आरोपी नितीन उर्फ कव्या धनसिंग पवार राहणार गोरोबा टॉकीज जवळ, हल्ली राहणार पोखरी तालुका आष्टी जिल्हा बीड, जटा सुखलाल पारदी राहणार जमनी टोळा तालुका सोहादपूर जिल्हा होशिंगबाद राज्य मध्य प्रदेश, अक्षय उर्फ काळ्या लाखन पवार राहणार मिलिंद नगर जामखेड तालुका जामखेड, अनिल उर्फ लखन, रतन उर्फ रवी काळे राहणार लिंपणगाव तालुका श्रीगोंदा, संतोष उर्फ पुट्ट्या कांटीलाल पवार राहणार खंडोबा वस्ती जामखेड तालुका जामखेड व सूरज काणू पवार राहणार मिलिंद नगर जामखेड तालुका जामखेड, अशा 6 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 20 ग्राम सोने व गुन्ह्यात वापरलेले हत्यारे असं मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। तसेच महाराष्ट्रात या आरोपींविरोधात अनेक ठिकाणी गंभीर गुन्हे दाखल असल्याची देखील माहिती कर्जत जामखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेडचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात, पोलीस नामदार अविनाश ढेरे, पोलीस कॉन्स्टेबल संग्राम जाधव, संदीप राऊत, विजय कोळी, आबा आवारे, अरुण पवार, संदीप आजबे, सचिन देवडे यांच्या पथकाने केली आहे। यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब जाधव व जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी अधिक माहिती दिली आहे। प्रतिनिधी नासिर पठाणसह अशोक वीर, जामखेड। दिनांक 27 डिसेंबर 2021 रोजी पहाटे 3 वाजता जामखेड शहरातील विजय नवनाथ खुपसे यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकून त्या ठिकाणी सुरा आणि इतर धारदार शस्त्राचा धाक दाखवून या कुटुंबातील व्यक्तींकडून त्या ठिकाणी त्यांनी सोने व इतर पैसे असा ऐवज लुटून नेला होता। तर सदरची माहिती मिळताच आम्ही प्रभारी अधिकारी असे सर्वांनी घटनास्थळी भेट देऊन त्या ठिकाणी तात्काळ आरोपी अटकेसाठी काही पथकं आम्ही त्या ठिकाणी तयार केली आणि ही पथकं तयार करून आरोपीच्या शोधासाठी आमची पथकं सातत्याने त्यांच्या पाठीशी होती। तर जसे आम्हाला माहिती मिळाली की सदरचे आरोपी हे एका ठिकाणी थांबलेले आहेत, तर तात्काळ PSI थोरात आणि टीम आम्ही त्या ठिकाणी पाठवून त्या ठिकाणी सदर आरोपींना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून ज्यावेळेस आम्ही चौकशी केली त्यांच्याकडे, तर त्यामध्ये त्यांनी पूर्वी देखील बरेच गुन्हे केल्याची माहिती त्या ठिकाणी उघड झालेली आहे आणि सदर गुन्ह्यामध्ये जो फिर्यादीचा मुद्देमाल त्या ठिकाणी जो चोरीस गेला होता तर तो मुद्देमाल देखील आरोपींकडून आम्ही त्या ठिकाणी रिकव्हर केलेला आहे। यामध्ये किती आरोप मध्ये 6 आरोपी आपण अटक केलेले आहेत, नितीन पवार, सूरज पवार, अनिल काळे, संतोष पवार, अक्षय पवार आणि जटा पारधी म्हणून असे 6 आरोपी त्या ठिकाणी आपण अटक केलेली आहे। स्थानिक किती आणि बाहेरचे किती?
सर्व स्थानिक आरोपी आहेत जे जामखेड आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये राहणारे आहेत. तर पोलीस स्टेशनला सहा आरोपींना अटक केलेले, सहा आरोपी यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन तो गुन्हा केलेला होता. तर सहाच्या सहा आरोपी जेवढे गुन्ह्यामध्ये सहभागी होते सर्व आरोपींना त्या ठिकाणी आपण अटक केलेली आहे. गुन्हेगारांची पार्श्वभूमी कशी? आरोपी हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. पूर्वी त्यांनी जामखेड आणि परिसरात आष्टी आणि इतर जे काही आजूबाजूचे पोलीस स्टेशन्स आहेत तर त्या ठिकाणी त्यांनी हे गुन्हे केलेले आहेत. तर त्या ठिकाणी पूर्वी दरोड्याचा प्रयत्न करताना देखील त्यांच्यावरती काही गुन्हे दाखल झालेले आहेत. तर हे सराईत गुन्हेगार असून यांना पकडल्यामुळं नक्कीच पुढे होणारे गुन्हे देखील थांबण्यास त्या ठिकाणी मदत होणार आहे. त्या गुन्ह्यामध्ये त्या आरोपींचा काही सहभाग नाही आहे. तर ते आरोपी सनी सिंगापूरला जो त्यांनी गुन्हा केलेला आहे तर त्यांच्याकडे चौकशीमध्ये काय निष्पन्न होईल, जर आपल्या इकडचे गुन्हे केले निष्पन्न झाले तर आपण त्यांना तात्काळ ताब्यात घेऊन पुढची चौकशी करणार आहे. गुन्हे दाखल आहेत काही आरोपींवर. 12/2021 रोजी जामखेड शहरामध्ये एक धाडसी दरोडा पडलेला होता. सदरचा दरोडा उघडकीस आणणं हे जामखेड पोलिसांना एक चॅलेंज होतं. दरोडासारखा गंभीर गुन्हा झाल्यानंतर या उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव साहेबांनी स्वतः भेट दिलेली होती. याबरोबरच माननीय पोलीस अधीक्षक साहेब, माननीय अपर पोलीस अधीक्षक साहेब या सर्वांनी हा दरोडा ओपन करण्याच्या दृष्टीने योग्य त्या सूचना आम्हाला दिलेल्या होत्या. त्या अनुषंगानं आमच्या DB पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात आणि संपूर्ण DB स्टाफच्या टीमसमोर हे जे आव्हान होतं ते आव्हान त्यांनी वेगवेगळ्या टीम केल्या आणि त्या टीमच्या माध्यमातून आज रोजी आपण हा जो दरोडा ओपन केलेला आहे त्याच्या अनुषंगाने पत्रकार परिषद माननीय विभागीय पोलीस अधिकारी साहेबांनी घेतलेली आहे. या गुन्हा करताना वापरलेले सर्व काही घातक शस्त्रे आणि अवजारं याबरोबर गुन्ह्यात गेलेला मुद्देमाल बऱ्यापैकी परत मिळवण्यामध्ये आमचं पोलीस पथक यशस्वी झालेले आहे आणि यासारखे गुन्हे भविष्यात घडू नये यासाठी पण या लोकांवर एक प्रतिबंधक कारवाई भविष्यामध्ये केली जाणार आहे. विशेष करून हे जे गुन्हेगार आहेत ते सराईत गुन्हेगार आहेत. यांच्यावर यापूर्वी देखील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला खूप सारे गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यामुळे आणखी सखोल चौकशी करून जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.